नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा एप्रिलला आपल्या स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आहे ज्या दिवशी स्वामी या पृथ्वी तलावर आले होते तो हा दिवस चौदा एप्रिलचा खूप मोठा दिवस मानला जातो या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते स्वामींची भक्ती केली जाते पारायण केले जाते परंतु मित्रांनो जर तुम्हाला एवढी मोठी सेवा करणे शक्य नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे चौदा एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी तुम्ही अशी करा स्वामी समर्थांची विशेष सेवा याने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा स्वामी लगेच पूर्ण करतील आणि ह्या गोष्टींचे अनुभव तुम्हाला स्वतः येतील कारण हा दिवस वर्षातून खूप महत्त्वाचा स्वामी सेवेकरांसाठी असतो आजकाल लॉकडाऊन असल्याकारणाने स्वामींचे केंद्र स्वामींचे मठ सध्या बंद आहेत त्यामुळे आपण ही सेवा आपल्या घरीच राहून स्वामींच्या मूर्ती समोर स्वामींच्या फोटो समोर बसून करावी आता ही सेवा कशी आणि केव्हा करावी तर मित्रांनो चौदा एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी तुम्ही ही सेवा सकाळी करू शकतात दुपारी करू शकतात संध्याकाळी करू शकतात किंवा रात्री करू शकतात जेव्हाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करावी आपल्या देवघरात स्वामींच्या समोर बसावे अगरबत्ती लावावी एक ग्लास पाण्याचा ठेवावा चिमूटभर साखर वाटीत ठेवावी स्वामींना नमस्कार करावा आणि ही सेवा करावी या सेवेमध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे या पोथीचे एकवीस अध्याय वाचायचे आहेत त्या पोथीमध्ये संपूर्ण एकवीसच अध्याय असतात म्हणजे तुम्हाला एक पारायण एक पोथी त्या दिवशी पूर्ण करायचे आहे असं नाही की तीन तीन अध्याय नाही तीन तीन अध्याय रोजचे आपण वाचतो ते वेगळे पण तुम्हाला या दिवशी स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्याय म्हणजे संपूर्ण एक पारायण त्या दिवशी तुम्हाला पूर्ण करायचे ते पारायण झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे बस तुम्हाला या दोन गोष्टी चौदा एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी करायच्या आहेत हे सगळं झाल्यानंतर जे तुम्ही साखर आणि पाणी ठेवलेलं आहे ती साखर प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना चिमूट भर द्यायची पाणी पण तसंच प्रसाद म्हणून सगळ्यांना थोडे थोडे द्यायचं बाकी पाणी उरलेलं पाणी घरामध्ये शिंपडून द्यायचं सगळ्या भिंतींवर सगळ्या रूममध्ये अशी ही सेवा तुम्ही चौदा एप्रिल स्वामींच्या प्रकट दिवशी नक्की करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद